नमस्कार, मी सानिका। सेलिब्रिटी लाईफमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आजच्या या सेलिब्रिटी लाईफमध्ये काही खास पाहुणे तुम्हाला भेटायला आलेले आहेत। 2016 हे वर्ष आता संपत आलं आहे, अगदी शेवटच्या महिन्यात आपण आलेलो आहोत आणि आजचा हा भाग असाच 2016 काही आठवणींना थ्रोबॅक असणार आहे। आपल्या सगळ्यांची आवडती मालिका जी झी मराठीवर होती ती म्हणजे कारे दुरावा, आणि याच मालिकेतली हिट जोडी आज महाराष्ट्र वनमध्ये आलेली आहे। सगळ्यात आधी तुमच्या दोघांचं खूप खूप स्वागत। तुमच्या सगळ्यांच्या भेटीला सुयश टिळक आणि सुरुची आडारकर आलेले आहेत। तुम्ही देखील तुमचे जे काही प्रश्न असतील ते त्या दोघांना विचारू शकता। त्यासाठी तुम्ही आम्हाला फोन करायचा आहे, 0226111240 हा आमचा नंबर असणार आहे। भरपूर गप्पा आपल्याला मारायच्या आहेत, आपण गप्पांना सुरुवात करूयात। मी जसं म्हटलं की कारे दुरावामधली हिट जोडी, खरंच लोकांनी भरभरून प्रेम जयादितीवर केलं, तर कसा होता तुमचा दोघांचा तो प्रवास आणि तुमच्या दोघांचं ट्युनिंग? कारे दुरावा वॉज व्हेरी स्पेशल, इट इज व्हेरी स्पेशल, वॉज म्हणणार नाही मी, कारण ती मालिका संपली आहे असं वाटत नाही आणि अजूनही आम्हालाच लोकांकडनं असं कळतं की दुसरा भाग येणार आहे वगैरे, तर आम्ही असं असतो की अच्छा येणार आहे का दुसरा भाग। सो कारे दुरावा खूप स्पेशल यासाठी होती की एकतर झी मराठीने अशा विषय हाताळण्याची तयारी दाखवली होती आणि आमचं प्रोडक्शन हाऊस, आमची अख्खी कास्ट, टेक्निकल टीम सगळेच जण खूप जास्त एन्जॉय करत होते तो शो चालू असताना, आणि त्याचं शूटिंग, त्याची मजामस्ती ही सगळी आमच्यासोबत कायमच राहणार आहे, कारण ते कुटुंब झालं होतं तयार। त्यामुळे आम्ही जरी शो संपला असला तरीसुद्धा आमचा तो ग्रुप तसाच आहे, ग्रुप तसाच आहे। सुरुची, तुझा अनुभव कसा होता? कारण सुयशकडे बघूनच कळतं की तू खूप असा मस्तीखोर आणि मिश्किल असेल, त्यामुळे सेटवर काय मजा असायची? सेटवर खूप धमाल करायचो आम्ही सगळेच, सगळे म्हणजे मी सगळ्यांबरोबर पहिल्यांदा काम करत होते, सुयशबरोबर सुद्धा मी पहिल्यांदाच काम करत होते। आम्ही खूप धमाल केली, सिरियल चालू असताना सुद्धा मजामस्ती असायची। तो जसं तू म्हणालीस तसं तो खरंच खूप मिश्किल आहे, मस्तीखोर आहे, सेटवर धमाल मस्ती त्याची चालू असायची आणि त्यामुळे एक साधारण सगळंच वातावरण लाईव्हली असायचं, पॉझिटिव्ह असायचं, तर आम्ही खूप धमाल केली। म्हणजे सिरियलचा शेवटचा दिवस सुद्धा आम्हाला असं वाटत नव्हतं की आता सिरियल संपते आणि यानंतर परत आता सेटवर यायचं नाही, हे अगदीच आमच्यासाठी पण फार खूप दुःख झालं आम्हाला अर्थात त्या शेवटच्या दिवशी, पण धमाल तीच आहे, मेमरीज खूप आहेत, धमाल तीच आहेत, आठवणी त्याच आहेत आणि लोकांचं प्रेम सुद्धा तसंच आहे। कारण लगेचच आपला पहिला फोन जो आहे तो आलेला आहे आणि तो फोन सुयश तुझ्या पुण्यातनं आलेला आहे, त्यामुळे रवींद्र कुडाळकर पुण्याहून आपल्याला फोन करतायत। रवींद्र, तुमचा प्रश्न विचारा। काही तांत्रिक कारणांमुळे मला वाटतं रवींद्रांशी आपला संपर्क होऊ शकत नाही, आपण पुन्हा फोन घेणार आहोत। पण सुरुची, तुझा प्रवास नेमका कसा सुरू झाला? तू नाटकातनं सुरुवात केलीस प्रवासाला? हो, अवघा रंग एकची झालं आहे माझं पहिलं कमर्शियल नाटक। त्याआधी मी कधीच कुठल्याच प्रायोगिक किंवा जनरल, आपण एक कॉलेजमधून जे एकांकिका करतो, अनफॉर्च्युनेटली मी नाही करू शकले त्या, पण लकीली माझा प्रवास या कमर्शियल नाटकामुळे सुरू झाला आणि ग्रुप खूप छान होता, पणशीकरांचं नाटक होतं नाट्य संपदेचं, त्यामुळे मी खूप लकी होते की मला पहिलंच नाटक कमर्शियल आणि छान मिळालं। ती म्हणाली की तिला एकांकिकेत काम करता आलं नाही, पण तुझं उलट होतं, तू भरपूर एकांकिकेत काम केलंयस, तो अनुभव कसा होता? पुण्याला एक खूप चांगलं कल्चर आहे, मी हे फक्त पुण्याबद्दल नाही म्हणणार, मुंबईतही ते कल्चर आहे, पण मुंबईत काय होतं ना, डिस्टन्सेस खूप आहेत, पुण्यामध्ये सगळी कॉलेजेस खूप जवळजवळ आहेत एकमेकांच्या, त्यामुळे असं मनात आणलं की एक अर्ध्या तासात आपण दुसऱ्या कॉलेजमध्ये किंवा त्या टीमसोबत असू शकतो। सो स्पर्धा हा पुण्यातला काय म्हणतात सगळ्यात मोठा प्लस पॉईंट आहे एकांकिका स्पर्धा, पुरुषोत्तम, विरोधिया, विनोदोत्तम, त्यानंतर सकाळ करंडक, ज्ञानक्रांती, मी वाटेल ते असे नॉनस्टॉप स्पर्धा असतात, सुमन करंडक, प्रसंग नाट्यची जागरची एक वेगळी स्पर्धा, सतत तुम्ही त्या झोनमध्ये असता, त्यामुळे तुम्हाला नाटक ह्या गोष्टीतनं एस्केप नसतो, कारण तुम्ही एकदा एनरोल केलं आणि एकदा तुमचं नाटक या विषयाशी ओळख झाली की ते सुरू राहतं। मला वाटतं त्या प्रवासामुळे ना खूप चांगली देवाणघेवाण होते, एक्सचेंज होतो इन बिटवीन कॉलेजेस, म्हणजे एकाच कॉलेजचा ग्रुप राहत नाही, वेगवेगळ्या कॉलेजेसचे ग्रुप एकत्र येऊन कॉलेज व्यतिरिक्त बाहेर काही संस्था सुरू करतात, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल
एक्झाम्पल आसक्त कला मंच आहे जिथे मोहित टाकळकरनी सुरू केलेली ती संस्था आहे, ज्या संस्थेमुळे मला खूप मिळालं. मोहित टाकळकर वॉज माय मेंटर अँड इज माय मेंटर इवन टुडे. किंवा नाटक कंपनी आहे किंवा महाराष्ट्र कल्चरल सेंटर आहे. आम्ही मी आणि माझा एक मित्र आहे स्वानंद, त्या दोघांनी शब्दमेघ नावाची पण एक संस्था सुरू केली होती. सो अशा वेगवेगळ्या संस्था आहेत जी सगळीच मुलं काही ना काहीतरी वेगळं करून बघू इच्छित असतात, प्रायोगिक नाटकं करत असतात आणि एकांकिका प्रायोगिक नाटक हे चालूच असतं पुण्यात. सो त्यामुळे ती देवाणघेवाण खूप चांगली होती, इंटरेस्टिंग होती आणि ती अजूनही माझी चालू आहे. म्हणजे मला आजही कुठल्या कॉलेजनी फोन करून सांगितलं की अरे आमची एकांकिका पुरुषोत्तमला फायनलला गेले, तुला जमणार आहे का यायला, तर मला आवडतं जाऊन बघायला. सो ते फॉरएव्हर राहणार आणि आय एम व्हेरी थँकफुल पुण्यातल्या या सगळ्या स्पर्धांना आणि आमच्या फर्ग्युसन कॉलेज किंवा इन जनरल सगळ्या ग्रुप्स. प्रेम एकांकिकेवर तुझं आहे आणि ते तसंच राहणार. फोन आलाय पुण्यातनं, रवींद्र कुडाळकर बोलताय, तुमचा प्रश्न विचारा. रवींद्र आवाज येतोय? आपण पुढचा फोन घेऊयात. रायगडहून पंकज बुंधाट्यांचा फोन आलाय, काय प्रश्न आहे तुमचा? रायगड ही माझाच आहे. हॅलो, नमस्कार. नमस्कार नमस्कार. हॅलो, नमस्कार दोघांनाही. नमस्कार. हॅलो पंकज, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो श्रेयस सरांना प्रश्न आहे, तुमचा आगामी चित्रपट कोणता आहे, येणारा चित्रपट कोणता आहे? माझा आगामी चित्रपट नाही आहे पंकज, माझी नवीन मालिका येते कलर्स मराठीवर 9 जानेवारीपासून रोज रात्री 9 वाजता, जिचं नाव आहे सख्यारे. नवीन मालिका तुझी येते असं तू सांगितलंच आहेस, तर मला वाटतं आपण त्या मालिकेबद्दल बोलूया, कारण चिन्मय मांडलेकरने या मालिकेचं लेखन केलेलं आहे. सख्यारे नावाची नवीन मालिका माझी येते जी कलर्स मराठीवर 9 जानेवारीपासून पुन्हा एकदा 9 वाजताच येणार आहे, 9 रात्री 9 वाजता, जी चिन्मय मांडलेकर आणि संज्योत वैद्य यांच्या नवीन प्रोडक्शन हाऊस ची आहे. ब्लू वेल मीडिया प्रोडक्शन्स नावाचं त्यांचं नवीन प्रोडक्शन हाऊस आहे. सो माझ्यासाठी खूप काय म्हणतात आनंदाची बातमी की चिन्मय मांडलेकरच्या पहिल्या प्रोडक्शनमध्ये मी काम करतोय आणि त्या शोचं नाव सख्यारे असं आहे. ह्या शोमध्ये माझ्यासोबत 2 नायिका आहेत, एकीचं नाव आहे ज्ञानदा रामतीर्थकर आणि दुसरीचं नाव आहे रुची मोहन. तिचं आधीचं आडनाव वेगळं होतं, पण रुची मोहन आणि ज्ञानदा आणि शिवाय रोहिणी हट्टंगडी अशी कास्ट आहे. अजय पुरकर आहेत, राहुल मेंदळे आहेत, अश्विनी कुलकर्णी आहे. अश्विनी कुलकर्णी या मालिके थ्रू पुन्हा एकदा कमबॅक करते, तिने ह्यापूर्वी काही फिल्म्सची हिरोईन म्हणून ती आपल्याला दिसली होती. सो अशी खूपच एक मिस्टेरियस मालिका आम्ही घेऊन येतोय सख्यारे, ज्याच्यात मी काही वेगवेगळी कॅरेक्टर्स प्ले करणार आहे. सो मजा येते मला इनफॅक्ट, आणि पुन्हा 9 वाजताचा टाइम स्लॉट आहे, त्यामुळे आता पुन्हा त्याच टाइम स्लॉटला लोकांचं पुन्हा तेवढंच प्रेम मिळावं अशी अपेक्षा आहे. लेट्स होप पुन्हा एकदा सगळ्या फॅन्सना सुयश आता रोज रात्री पाहायला मिळणार आहे या निमित्ताने. आणि सुयश तू आलायस आणि पुण्याहून फोन येत आहेत, परत एक पुण्याहून फोन आलेला आहे. कल्याणी मित्र गोत्री यांचा फोन आलाय. कल्याणी, हाय कल्याणी. हाय, कसे आहात तुम्ही दोघं? आम्ही मस्त, तू कशी आहेस? मी पण छान. मला असा प्रश्न विचारायचा आहे की तुम्हाला दोघांना आता मी नाटकात पाहिलंय, सिरियल मध्ये पाहिलंय, मोठ्या पडद्यावरती कधी बघू शकतो लवकरात लवकर? तू फिल्म कधी प्रोड्युस करतेस? मी लगेच. नाही, आय वुड लव्ह टू वर्क विथ सुरुची इन फ्युचर ऑल्सो. मला खूप आवडला तुझा प्रश्न कल्याणी, आणि खरंच मला तरी खूप मजा येईल, पण हिने मला सहन केलं पाहिजे पुन्हा नवीन प्रोजेक्टसाठी, कारण मालिका त्याच्यानंतर नाटक दोनदा तिने सहन केलंय, आता फिल्मच्या बाबतीत काय आहे ते तिनेच सांगावं. नाही, आता मला सहन करायची सवय झाली आहे, त्यामुळे मी फिल्मसाठी नक्कीच सहन करू शकते. पण खरंच आम्ही एकत्र सिरियल केली, एकत्र नाटक केलं, सो ती प्रोसेस आम्ही खूप एन्जॉय केली आहे. आणि आमची ऑनस्क्रीन केमिस्ट्री जशी दिसते तशी ऑफस्क्रीन केमिस्ट्री अजिबात नाही. आम्ही खूप भांडत असतो एकमेकांशी, पण जनरलच एक नवीन कुठल्याही प्रोजेक्टसाठी काम करताना खूप मजा येते, त्यामुळे खरंच फिल्ममध्ये काम करायला पुन्हा एकदा मजा येईल. त्यामुळे बघूयात आता कधी तुम्ही नेमके प्रेक्षकांच्या समोर एकत्र फिल्ममधनं येता पुन्हा एकदा, तेव्हा आपण अशाच गप्पा मारू. नाटकाकडे सुद्धा यायचं आहे, पण पुण्यातनं फोन आलेला आहे. हेमा लांडग्यांचा फोन आला. हेमा, प्रश्न विचारा. हाय हेमा, नमस्कार.
बाकीच लोक बोलतात हेमा तुमचा प्रश्न विचारा. हेमा तुमचा टीव्हीचा आवाज थोडा कमी करा आणि सलग तुमचा प्रश्न विचारा. हा मला सुरुचिन जयला बोलायचं आहे सुरेश यांना. हाय हेमा, तुमचा नवीन सिरियल आलाय का एखादा? तुमची जोडी खूप सुंदर होती कारे द्रवामध्ये. थँक्यू हेमा. आमची नवीन सिरियल एकत्र नाही आहे, माझी एक स्वतंत्र सिरियल येते सख्यारे नावाची, कलर्स मराठीवर रोज रात्री 9 वाजता, जी 9 जानेवारी पासून येणार आहे. तर तुम्ही नक्की बघा, आय होप तुम्हाला ती आवडेल. सगळ्यांना उत्सुकता आहे परत एकत्र बघायची तुम्हाला. आणि तुम्ही नाटकाबद्दल आपण बोललो, स्ट्रॉबेरी तुम्ही एकत्र केलं, स्ट्रॉबेरीबद्दल खूप क्युरिओसिटी नंतर वाढत गेली कारण एक गाणंसुद्धा तुम्ही खास नाटकाचं केलं, तर तो अनुभव कसा होता? कारण टेलिव्हिजनवर काम करणं वेगळं आणि रंगभूमीवर काम करणं वेगळं, कसा होता अनुभव सुरुची? रंगभूमीवर काम करण्याचा अनुभव कायमच वेगळा असतो आणि मला खूप उत्सुकता होतीच नाटकात काम करण्याची. सुयश मी जसं म्हणेन तसं ऑलरेडी त्यांनी खूप प्रायोगिक नाटकांमधून आणि असं काम केलं तर त्याला एक्सपिरियन्स होताच आणि त्याच्या एक्सपिरियन्सचं सगळ्यांनाच आम्हाला ती मदत झाली. पण माझ्यासाठी दुसरं कमर्शियल नाटक आणि जनरल एक ते असतं ना की नवीन नाटक आणि सिरियल संपता संपताच ती प्रोसेस सुरू झाली. सो कुठेतरी भीती होती कसं होईल काय होईल. पुन्हा सिरियलचा एक प्रवास सुरू झाल्यानंतर 2 वर्ष ऑलमोस्ट आम्ही खूप कम्फर्टेबल झालो होतो त्या ग्रुपबरोबर आणि सगळ्यांबरोबरच, सगळ्यांनी खूप छान सांभाळून घेतलं. सो नवीन नाटकात काम करताना कुठेतरी आता सगळेजणं कसे असतील, तो ग्रुप कसा असेल, असं सगळंच होतं. पण छान, खूप मजा आली पुन्हा एकदा. आणि जसं आपण म्हणू तसं सगळेच सांभाळून घेणारे असतात. सुयशच्या एक्सपिरियन्सची खूप मदत झाली आणि छान वाटलं खूप. एक लूक असा सुयशनी वेगळा दिलाय. तुझा अनुभव कसा होता हे सुद्धा जाणून घ्यायचंय. अजून फोनही आपल्याला घ्यायचे आहेत. पण इथे वेळ झाले का ब्रेकची? भरपूर गप्पा आपण या दोघांची मारणार आहोत, पण एक ब्रेक घेऊयात आणि ब्रेक नंतर पुन्हा भेटूया. ब्रेकनंतर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सेलिब्रिटी लाईव्हमध्ये स्वागत आहे. आपण गप्पा मारतोय सुयश आणि सुरुचीशी, आपण पुन्हा त्यांच्याकडे जाणार आहोत. ब्रेकवर जाताना आपण स्ट्रॉबेरीबद्दल बोलत होतो आणि मी जसं म्हटलं तसं एक काहीतरी लुक ती शिकायला मिळालं असं म्हणल्यावर तू दिलेला आहेस, तो लुक काय होता? बेसिकली स्ट्रॉबेरी माझं पहिलं व्यावसायिक नाटक आणि माझ्यासोबत जे कोणी कलाकार होते, सुरुची, केतकी, निखिल, अनिता, ह्या सगळ्यांनी याआधी व्यावसायिक नाटकं केलेली आहेत. सो मला स्वतःला ॲक्च्युली खूप दडपण होतं आणि मला प्रत्येक प्रयोगाला ते दडपण जाणवतं, कारण व्यावसायिक नाटकाची काहीच मला सवय नव्हती. म्हणजे अगदी जाहिरातीपासून प्रयोग कसे ठरतात इथपासून मला काही सवय नव्हती. पण प्रयोग आमचे जसे जसे ठरतात किंवा आज आता 60 प्रयोग आम्ही कम्प्लीट केले, यापुढचेही जे काही प्रयोग असतील, त्यावेळेला ना एक प्रोफेशनल पद्धतीने वागणं जे असतं व्यावसायिक नाटकाच्या बाबतीत किंवा तालमी करणं, हे सगळं मला सगळ्यांकडनं शिकायला मिळालं. मला सवय जी होती ती आम्ही रात्रंदिवस तालीम करायचो कॉलेजमध्ये किंवा खूप वेळ एकत्रच असायचो, अशी सगळी सवय. पण व्यावसायिक नाटकाचं सगळी गणितं वेगळी असतात. प्रत्येकजण आपापलं काम सांभाळून तालमीसाठी थोडा वेळ देतो किंवा एक मेठरलेल्या काही वेळा असतात ज्याच्यातच तालीम होते आणि तेवढ्याच वेळात तालीम होणं अपेक्षित असतं वगैरे. तर मला ती सवय नव्हती. सुरुवातीला मी खूप टाईमपास करायचो आणि मला नंतर लक्षात आलं, अरे नाही, बाकी सगळेजण त्यांच्या वेळा आणि गोष्टी ॲडजस्ट करून येतात, सो आपल्याला तेवढ्याच वेळात तालीम करता येणार आहे. किंवा प्रयोग सुरू झाल्यानंतरही की प्रयोगांचं ज्या पद्धतीने स्वरूप होतं की कधी कधी एका दिवसात 2 प्रयोग होते, अगदी डोंबिवली आणि परत वाशी वगैरे असे खूप लांबचे पल्ले असायचे ज्याच्यात प्रवास असायचा. सो मला त्याची सवय नव्हती. मला आम्ही प्रायोगिक नाटक करत असताना एका दिवशी 1 प्रयोग मॅक्सिमम किंवा एकाच लोकेशनवरती 2 प्रयोग बॅक टू बॅक असं. सो हे सगळे प्रवास करून शिवाय तो प्रयोग करणं वगैरे ह्या सगळ्याची मला एक वेगळी, ह्या सगळ्यांमुळे मी रिलॅक्स झालो. मला यांच्याकडे बघून शिकता आलं की हे सगळे खूप चिलॅक्स असायचे कारण यांना सवय होती मुळात व्यावसायिक नाटक करण्याची. त्यामुळे मला ह्या सगळ्या गोष्टी नव्याने शिकायला मिळाल्या आणि स्ट्रॉबेरीचा अनुभव माझ्यासाठी खूप स्पेशल होता. स्ट्रॉबेरीचा अनुभव स्पेशल होता. गाण्याकडे सुद्धा मला त्या यायचं आहे, पण कर्जतून आपल्याला फोन आलेला आहे. हिमेश तुपे यांचा फोन आला. हिमेश प्रश्न विचारा. नमस्कार सुरेश सर, आदिती मॅडम. नमस्कार हिमेश.
नमस्कार दुर्वा, श्रेयस सरांना विचारायचंय दुर्वा सिरियलचा अनुभव कसा होता आणि अण्णा आणि केशव सोबतचा एक्सपिरियन्स कसा होता? बाप रे, तुम्ही दुर्वा म्हणजे फारच आधीचा विषय काढलात. दुर्वा सिरियल पुन्हा एकदा माझ्या सगळ्याच प्रोजेक्टचा अनुभव खूप स्पेशल होता माझ्यासाठी. आणि दुर्वामध्ये मी एक राजकीय घराण्यातलं कॅरेक्टर करत होतो, भूपती पाटील नावाचं. आणि विनय काका माझे वडील अण्णा होते. सो विनय काकांसोबतचं काम करण्याचा अनुभव माझ्यासाठी खूप छान होता. आजही विनय काकांची खूप आठवण येते, कारण विनय काका आणि मी काम करत असताना ॲक्च्युली खऱ्या आयुष्यातही बाप मुलगा झालो होतो एकमेकांचे, आणि आम्ही एकमेकांची तितकीच काळजी घ्यायचो. आणि विनय काकांची खूप आठवण येते आजही, त्यामुळे त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव खूप चांगला होता. खूप शिकायला मिळालं त्यांच्याकडनं. आज मी जे काही नवीन नवीन प्रोजेक्ट स्वीकारतो ते विनय काकांची आठवण ठेवून आणि त्यांनी शिकवलेल्या गोष्टी डोक्यात ठेवून. आणि केशवसोबतचा अनुभव पण फार चांगला होता. हर्षद अतकरी नावाचा नट, त्याची पहिली मालिका होती आणि तो फारच मस्त आणि कॉन्फिडंट नट आहे, आणि त्याच्यासोबत काम करताना खूपच मजा यायची. सो केशव आणि भूपती ही केमिस्ट्री इनफॅक्ट लोकांनाही फार आवडायची. सो फारच चांगला अनुभव होता दुर्वा सिरियलचा. ऋता दुर्गुळे होती त्याच्यात दुर्वा, तिच्यासोबतही काम करताना खूप मजा आली. इनफॅक्ट अश्विनीताई सोबत, आत्ता नुकतीच अश्विनीताई आम्हाला सोडून गेली. सो ही सगळी टीम माझ्यासाठी स्पेशल होती. माझं प्रत्येक प्रोजेक्ट माझ्यासाठी स्पेशल आहे आणि पुढचं प्रोजेक्ट जे आहे तेही खूप स्पेशल आहे. सो तुम्हाला होपफुली सख्यारे ही जी नवीन मालिका आम्ही घेऊन येतोय ती सुद्धा आवडेल. सो ती पण बघा आणि मग आपण पुन्हा याच गोष्टीवर विचारू की याच्यावर गप्पा मारू कसा अनुभव होता त्याबद्दल. आता पुढचा जो फोन आला आहे तुमचे खूपच स्पेशल फॅन दिसत आहेत, कारण त्यांनी आता तिसऱ्यांदा ते प्रयत्न करतायत फोन करण्याचा. रवींद्र कुडाळकर पुणे, थेट प्रश्न विचारा. हो खरंच कारे दुरावा संपला म्हणे, तिसऱ्यांदा फोन कट झाला होता. नमस्कार नमस्कार. हो दुरावा संपला आपल्या. हो मी आपल्या दोघांचाही खूप मोठा फॅन आहे. सर्वप्रथम आपल्या दोघांनाही शुभाशीर्वाद आणि शुभेच्छा. थँक्यू. माझे दोन प्रश्न आहेत दोघांना प्रत्येकी. पहिला प्रश्न असा आहे मला विचारायचा आहे की आपल्या वैयक्तिक आयुष्यांमध्ये दोघांच्या, जसे तुम्हाला केतकर काका मालिकेत भेटले होते तसं कुणी काका काकू प्रत्येक आयुष्यात भेटलेले आहेत का? आणि तुम्हाला स्वतःला तुमच्या भविष्यकालीन आयुष्यामध्ये असं व्हायला आवडेल का? आणि दुसरं मला असं विचारायचं की एक अभिनय क्षेत्रात तुम्ही काम करत आहात, तर तुम्हाला असा एखादा चांगली कॉम्प्लिमेंट अभिप्राय रसिकाची मिळाली असं कधी झालं की ती मला ऐकायला आवडेल. धन्यवाद. रवींद्र काका, तुमचा पहिला प्रश्न जो आहे की केतकर काका खऱ्या आयुष्यात भेटले का, तर हा किस्सा मला वाटतंय आम्ही या आधीही बोललेलो आहोत. पार्ल्यामध्ये खरंच असे एक काका भेटले होते मला, फडके बंधू मिठाईच्या दुकानाच्या बाहेर, आणि तिथे त्यांनी माझ्याशी खूप गप्पा मारल्या होत्या. सो खऱ्या आयुष्यात असे काका खरंच भेटले होते एक. पुढे आयुष्यात असं करायला आवडेल का? तर नाही आवडणार. खऱ्या आयुष्यात स्वतःचं लग्न लपवायला नक्कीच नाही आवडणार आणि आम्ही तसं नाही करणार प्रत्येकजण एकमेकांच्या आयुष्यात. आणि तिसरा प्रश्न काय होता? तिसरा होता की अशी कुठले एक प्रेक्षकांकडून अविस्मरणीय अशी तुमचा आलेला फोनच घ्या, असे तुमचे फोन येतात ती अशी अशा बऱ्याच कॉम्प्लिमेंट्स मिळतात, त्या सगळ्याच खूप महत्त्वाच्या असतात, कारण त्या कॉम्प्लिमेंट्समुळेच पुढे काम जास्त चांगलं करण्याचा कॉन्फिडन्स मिळतो. सोलापूरहून आपल्याला पुढचा नाही तुझं उत्तर राहिलंय. नेमकी फोन घेऊया ना, फोन घेऊयात. सोलापूरहून फोन आलाय, रश्मी जोशी यांचा फोन आहे. रश्मी प्रश्न विचारा. हॅलो जय, हॅलो आदिती. माझी नावं माहिती आहेत तुमचे. तुझं आता वेगळं टोपण नाव माहिती नाही म्हणून आम्ही तुझं नाव घेणार नाही. माझी आई तुमची डाय हार्ड फॅन आहे. ओके. आणि ती बेसिकली कन्नड आहे पण तिला मराठी सिरियल तुमच्यामुळे आवडतं आणि कारे दुरावा वॉज अर फेवरेट. आणि आज तिचा बर्थडे आहे आणि मला तुमच्याकडनं तिला विश पाठवायचं की तिचं नाव सुरेखा आहे, प्लीज विश हर फ्रॉम युअर अँड शी विल बी हॅपी. आणि माझं दुसरं कॉम्प्लिमेंट अशी आहे की स्ट्रॉबेरी जे व्हिडिओ सॉन्ग आहे दॅट वॉज द बेस्ट. तुमचे एक्सप्रेशन्स वर माइंड ब्लोइंग अँड आय लव द सॉन्ग. आय वॉच इट एव्हरी डे. माय सन लव्ह इट, आय लव्ह इट. खूप मस्त व्हिडिओ आहे. थँक्यू. थँक्यू सुरेखाजींना वाढदिवसाच्या. येस, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि मजा करा वाढदिवसाला. फार आनंदात असतो आपण. आणि केक कापा, आम्हालाही पाठवा.
हे खूप गोड आहे ना. मला वाटतं की असं कोणीतरी फोन करून सांगणं की त्यांचा बर्थडे आज तुम्ही विश केला म्हणून जास्त स्पेशल होतं आणि तोच आनंद आहे. हे असे अनुभव येतात तेव्हा कसं वाटतं रे, म्हणजे इतका स्ट्रगल प्रत्येकाच्याच आयुष्यात असतो पण जेव्हा असं कुठेतरी बसून कोणीतरी तुम्ही कोणातरी इतका आनंद देत असतात तेव्हा तुला कसं वाटतं? मला खूप कनेक्टेड फील होतं कारण खरंच आपण यांच्या आयुष्यात आपण सिरियल करत असतो, आपण कुठलं तरी एक कॅरेक्टर प्ले करत असतो आणि ते बघून लोक आपल्याशी इतक्या पटकन कनेक्ट होऊ शकतात की इनफॅक्ट आम्ही बाहेर कुठेही गेलो तरी पटकन विचार न करता अरे ही अदिती, अरे हाय कशी आहेस तू, किंवा जनरल एक आयुष्यात जे आमच्या सिरियलमध्ये जे काही चाललेलं असायचं त्याबद्दलही लोक खूप पटकन विचारायचे की अगं केतकर काका कसे आहेत किंवा काकू कसे आहेत किंवा तुला ती रजनी किती त्रास देते वगैरे अशा सगळ्या गोष्टी ते खूप इझिली विचारायचे. आणि तेव्हा मला रिअलाईज व्हायचं की आपण खरंच यांच्या आयुष्यात कुठेतरी काहीतरी आपल्यामुळे फरक पडतो आणि रोज आपण त्यांना भेटत असतो. म्हणजे आपल्यासाठी आमच्यासाठी जरी अनोळखी असतील तरी ते अनोळखी नसतात खरं तर, कारण रोज ते आम्हाला बघत असतात आणि कुठेतरी ते रिलेट करतात त्यांच्या आयुष्यातल्या लोकांशी आम्हाला. आणि तू रोज येतेस आमच्या घरी आणि आम्ही रोज बघतो रादर, ह्याच्यासाठी मला बरेचसे मेसेजेस असायचे की आम्हाला जय खूप आवडतो वगैरे वगैरे. सो लोक खूप पटकन सांगायचे पण तुझं लक्ष नसायचं, कळलं? सो खूप पटकन कनेक्ट होतात आणि म्हणजे कुठलंही काही रिलेशन नसताना पटकन तुम्ही विश करा किंवा काय तर खूप छान वाटतं की चला कुठेतरी काहीतरी त्यांना विश करून आपल्यामुळे बरं वाटतं. लोक कनेक्ट झालेले असतात आणि त्यांनी कुठेतरी तुम्हाला त्यांच्या कुटुंबियामध्ये सामील करून घेतलेलं असतं. असाच पुढचा फोन आपल्याला आलाय पण इचलकरण जीवना फोन आलाय. अश्विनी माळी, तुमचा प्रश्न विचारा. अश्विनी थेट तुमचा प्रश्न विचारा. हॅलो हॅलो अश्विनी. हा मला आदितीला क्वेश्चन विचारायचा होता. आदितीला विचारा मग मला विचार. आदिती तुला खायला काय आवडतं आणि तू हेल्थ साठी म्हणजे काय काय हे करते स्किन साठी? मी खूप फूडी आहे, मला प्रचंड खायला आवडतं. हेल्थसाठी मी काहीच फार करत नाही कारण इतकी फूडी असल्यामुळे ना जनरली ते डाएट करणं आणि हे सगळं मला कधीच शक्य होत नाही. हो पण मी योगा करते जेव्हा जसा मला वेळ मिळतो. मी जिम नाही करत बट योगा नक्की करते. सुयश तुझं कसं आहे, आपण आलोच होत आता खाण्याच्या आवडी निवडींवर. तर मी भयंकर खातो, गोड खातोस पुण्याचा असल्यामुळे गोड बोलतो. नाही मी गोड खातो, तिखट खातो, मला सगळ्या प्रकारचे क्युझिन्स आणि सगळ्या प्रकारचं जेवण आवडतं आणि मी जेवणावर भयंकर प्रेम करतो. पण त्या व्यतिरिक्त मध्यंतरी मी स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष देत नव्हतो फार, पण आता तसं नाही आहे. आता मी रोज रात्री जिमला जात असतो आणि माझं शूटिंग संपलं सख्याऱ्याचं की रात्री शूट वरून सेट वरून निघालो की रात्री जिमला जाऊन मग घरी येऊन झोपतो. सुरुची आपण आत्ताच्या सगळ्या प्रोजेक्ट बद्दल बोलतोच आहोत पण स्टार प्रवाहवर तुझी ओळख नावाची सिरियल यायची आणि एक अशी छान ऍक्टिव्ह सुरुची त्यात होती, खूप करिअरिस्टिक अशी तुझी त्यातली भूमिका होती, तर खऱ्या आयुष्यात सुरुची तशीच आहे? हो मी आहे पण माझ्यासाठी जितकं माझं प्रोफेशनल लाईफ महत्त्वाचं आहे तेवढंच पर्सनलसुद्धा महत्त्वाचं आहे. तर मला असं वाटतं जितकं छान प्रोफेशनल आपलं आयुष्य घडत असतं तेवढंच पर्सनलसुद्धा छान असतं, त्यामुळे तिथेही आपण वेळ द्यावा असं मला वाटतं. आणि ओळखमधल्या तुझ्या भूमिकेविषयी काय सांगशील? ओळखमधली भूमिका माझी फारच वेगळी होती कारण मी बास्केटबॉल प्लेअर होते त्यात, त्यामुळे खूप ॲक्टिव्ह आणि सतत ते मॅचेस एक आमचे असायचे. त्यामुळे त्याचं शूटिंग मला आठवते की आम्ही सकाळी मॅच शूट करायला आम्ही सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वगैरे आम्ही ग्राउंडवर असायचो आणि आम्ही तिथे मॅचेस शूट करायचो. त्यामुळे खूप ॲक्टिव्ह असं ते एक कॅरेक्टर होतं आणि त्यामुळे मला खूप धमाल करायला मिळाली. धमाल केली आहेस. आपण ओळखबद्दलच बोलत होतो, कोल्हापूरहून पुढचा फोन आलाय. संपदा आरेकर यांचा फोन आहे. संपदा तुमचा प्रश्न विचारा. हा हॅलो, मला तुमच्या आणि सुरजींना विचारायचं आहे की त्यांची दुरावा जी मालिका येऊन गेली त्यानंतर त्यांच्यामध्ये कायम दुरावाच राहणार की त्यांनी त्यांना एकत्र काम करायला मिळेल? आम्ही या प्रश्नाचं उत्तर ऑलरेडी दिलंय, आम्हाला नक्की एकत्र काम करायला आवडेल आणि पुढे असं काही प्रोजेक्ट आलं की जे आम्हाला दोघांना इन्वॉल्व्ह करून तयार होणार असेल तर आम्ही नक्कीच एकत्र काम करू. म्हणजे मला तरी आवडेल आणि सुरुचीने सांगितलं तिला सवय झाली आता माझी, त्यामुळे तिलाही आवडेल.
आपण पुढचे जे सगळे प्रश्न आहेत ते घेणारच आहोत प्रेक्षकांचे. पण तू म्हणालास की तू गोड बोलतोस, तर मग तू इतका जर गोड बोलतोस, तू गोड आहेस, तुझा अभिनय आवडतो, तर असं झालंच असेल ना, असंख्य मुलींनी फोन केले असतील, मेसेजेस आले असतील, तर एक नाही असं ह्याच्यावर विश्वासच बसणार नाही, असा एखादा किस्सा. नाही असं तू म्हणतेस तसं काही घडत नाही, ते फक्त सिनेमांमध्ये बघायला मिळतं. पण हां, मैं खूप प्रेम करणारे मेसेजेस येतात आत्ता नुकताच मला, मुलींपेक्षा ना त्यांच्या बॉयफ्रेंड्सचे मेसेजेस जास्त येतात. आणि मी आत्ता ॲक्च्युली प्रूफ दाखवायला आणला नाही आहे, पण माझ्या फोनमध्ये एक मेसेज आहे. मला कालच एका मुलाचा असा मेसेज आला की मी तुझा खूप मोठा फॅन आहे, पण कार्यदुरावामुळे किंवा तुझ्या अभिनयामुळे माझ्या गर्लफ्रेंड्सच्या माझ्याकडून अपेक्षा खूप वाढलेल्या आहेत, सो आय हेट यू. तर मला याच्यावरती काय रिॲक्ट हो हे कळलं नाही, पण नक्कीच हे प्रेम खूप स्पेशल आहे. आणि अशा बऱ्याच मुलींच्या बॉयफ्रेंड्सनी मला हेट करावं अशी माझी इच्छा आहे, सो नक्की हेट करत राहा, पण प्रेम तसंच राहू द्या. मला वाटतं हेट करणं सुरू होईल, कारण 9 जानेवारीपासूनच सिरियल येते. न्यू इयर गिफ्ट तू तुझ्या प्रेक्षकांसाठी घेऊन येतोय. अजून एका सुयशच्या प्रोजेक्टबद्दल आपण बोलणार आहोत, सुरूशी पण शी पण गप्पा मारायच्यात, पण वेळ झाली एका ब्रेकची, कुठेही जाऊ नका, पाहत राहा महाराष्ट्र वन. ब्रेक नंतर तुमच्या सगळ्यांचं स्वागत. सगळ्यांच्याच लाडक्या जय आणि अदितीशी आपण गप्पा मारतोय, पण त्यांच्या आधी पुढचा फोन घेणार आहोत. उल्हासनगरहून फोन आलाय अनिल खरे. अनिल, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार. हॅलो. नमस्कार अनिलजी, बोला. हा नमस्कार सर, तुमची सिरियल बघितली मी, खूप मजा आली. आता नवीन प्रश्न विचारायचा होता मला. हॅलो. हा बोला बोला, ऐकतोय आम्ही. हा आता जे मोदी साहेबांनी 2000 मोठा बंद केला, आता मला सुरेंद्रांना विचारायचं होतं की तुम्हाला असा काही अनुभव आला का की नोटांमुळे तुम्हाला की बाबा नाही हा त्रास सगळ्यांनाच होतोय, किंवा त्यांना असं म्हणायचंय की नोटा बंद झाल्यावर तुम्हाला काय त्याचा त्रास झालाय का? ह्याबद्दल मला वाटतंय आपण ह्याबद्दल बोलण्यासाठी हा प्लॅटफॉर्म नाही आहे. खर तर तुम्ही कुठलेही आमच्या प्रोजेक्ट बद्दल आमच्याशी बोला, आम्ही नक्कीच बोलू. पण हा प्रश्न खूप चांगला आहे, आपण पर्सनली या प्रश्नावरती खूप गप्पा मारू. आपण सुयश तुझ्या प्रोजेक्ट बद्दल बोलूयात, कारण लहान मुलांबद्दल मला सुरुचीला पण विचारायचं आहे, कारण लहान मुलांची आणि तिची एक वेगळी अटॅचमेंट, मग तिचं फेसबुक प्रोफाईल असेल किंवा इंस्टाग्रामवरून पाहायला मिळते. पण तू आता काहीतरी लहान मुलांसाठी खास प्रोजेक्ट करतोयस, ते काय? लहान मुलांसाठी प्रोजेक्ट करतोय असं नाही आहे. निनाद म्हैसळकर नावाचा एक कंपोजर आहे जो खूप तरुण आणि खूप एनर्जेटिक आहे, आणि त्याचा एक बँड आहे फर्स्ट ब्रेथ बँड नावाचा, जो बँड एक गाणं घेऊन माझ्याकडे आला होता आणि त्यांना बऱ्याच जणांनी हे गाणं होऊ शकत नाही असं सांगितलं होतं. जे गाणं पाडगावकरांच्या काही जुन्या बडबड गीतांवर केलेलं आहे, आणि खरं तर हे गाणं एक मॅशअप आहे जुन्या बडबड गीतांचं. आणि ते गाणं ऐकल्यानंतर मला माझे लहानपणातले ह्या गाण्याशी रिलेटेड दिवस आठवले, किंवा मला असं वाटलं अरे हे छान आहे, मस्त आहे. आणि मी म्हटलं अरे फार चांगलं केलं आहेस तू हे गाणं. त्यांनी ते एक मॅशअप केलं आहे जे तो स्वतःच कंपोज करून स्वतःच गायलाही आहे, आणि त्याचं असं म्हणणं होतं मला याचा काहीतरी व्हिडिओ करायचा आहे, पण मला कोणीच सपोर्ट करत नाही आहे, तर तू ह्या गाण्याचा भाग होशील का? तर मी म्हटलं मला नक्कीच आवडेल. आणि त्यामुळे ते निनाद म्हैसळकर आणि त्याचा जो फर्स्ट ब्रेथ बँड आहे ह्या दोघांबरोबर मी हे एक बालपण 0 ते 100 नावाचं एक नवीन गाणं घेऊन येतो आहे, जे खरं तर आपल्याकडच्या बडबड गीतांचं मॅशअप आहे. आणि कुठेतरी आपली मराठी गाणी किंवा आपली ही लहानपणीची बडबड गीतं आता हरवत चालली आहेत असं वाटताना, ह्या मॅशअप सॉंग्समुळे जर का नवीन कल्चर आलं तर आम्हाला सगळ्यांनाच आनंद आहे, आणि लहान मुलांनी जर ती गाणी ऐकून ती एन्जॉय केली तर आम्हाला खूप आवडेल. पुढचा फोन रोह्याहून आपल्याला आलेला आहे. सार्थक गोविलकर यांचा फोन आहे. सार्थक, प्रश्न विचारा तुमचा. माझा प्रश्न. हॅलो. हा हाय हाय सार्थक, बोल. हॅलो सुयश. नमस्कार, बोला. आय ऑल्सो थिएटर आर्टिस्ट. ओके. मला तुम्हाला दोघांनाही प्रश्न विचारायचा होता, तुला आणि सुरुचीला. विचार विचार. अभिजित झुंजाररावांनी जे तुमच्या स्ट्रॉबेरी नाटकाचं डिरेक्शन केलेलं आहे, त्यांचं या आधी त्रिशंकू आय डी, त्यानंतर मी सेल्फी सुद्धा एकांकिका बघितलेली आहे जी काही दिवसापूर्वी सवाईला सिलेक्ट झाली होती. बरं. मी त्यांचा खूप मोठा फॅन आहे खरं तर. ओके. डिरेक्टर म्हणून
तर तुमचा त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता? आणि मला तुम्हाला दोघांनाही असा प्रश्न विचारायचा आहे की असं कुठलं कॅरेक्टर आहे की जे तुम्हाला करायची इच्छा आहे पण अजून करायला मिळालेलं नाहीये? अच्छा, अभिजित झुंजारराव बरोबर काम करण्याचा अनुभव खूप छान होता. इनफॅक्ट अभिजित झुंजारराव माझ्या नवीन मालिकेत सुद्धा माझ्यासोबत काम करतोय, ॲज अन ॲक्टर काम करतोय. सो डिरेक्टर म्हणून, डिरेक्टर ॲक्टर ही मस्ती आम्ही करून झाली, आता ॲक्टर ॲक्टर म्हणून आम्ही एकत्र काम करणार आहोत. आणि अभिजितच्या ज्या नाटकांचा उल्लेख तुम्ही केलात ती नाटकं मी सगळीच पाहिलेली नाही आहेत, पण त्यातल्या काही नाटकांबाबतीत मी अवेअर आहे. सेल्फी नावाची एकांकिका मी स्वतःही पाहिलेली आहे. सो अभिजितची प्रायोगिक नाटकं नक्कीच खूप इंटरेस्टिंग असतात. आणि अजूनही व्यावसायिक नाटकांमध्ये त्याला स्वतःलाही त्याचे वेगळे सूर शोधायचे आहेत आणि तो त्यासाठी खूप प्रयत्न करतोय. सो नक्की छान अनुभव होता, आम्हाला दोघांनाही खूप शिकता आलं एकमेकांकडनं. आणि असा कुठला ड्रीम रोल आहे जो तुम्हाला दोघांना साकारायचा आहे असंही त्यांनी विचारलं? मी ड्रीम रोल असं नाही सांगणार, पण मला चांगलं काम करत राहायचं सातत्याने एवढंच मी सांगेन. सुयश, तू काय सांगशील? माझ्यासाठी ड्रीम रोल, मी आयडलाइज बऱ्याच कॅरेक्टर्स करतो, पण मला असं वाटतं की आपल्याकडे संभाजी महाराज हे कॅरेक्टर मला खूप प्रभावित करतं. आणि आयुष्यात कधी संधी मिळाली तर त्यांच्यावर जर कधी काही प्रोजेक्ट करता आलं तर नक्की करायला आवडेल. आणि त्या व्यतिरिक्त चार्ली चॅपलिनचं मी खूप फॅन आहे. सो चार्ली चॅपलिनचं जे चार्ली चॅपलिन स्वतः एक जे कॅरेक्टर आहे, अशी बरीच कॅरेक्टर्स असतात ॲक्च्युली प्रत्येक ॲक्टर आणि ॲक्ट्रेसेसच्या लिस्टवर. फक्त सुरुची म्हटली तसं की असं काम करत राहायला आवडेल जे लोकांना कायम लक्षात राहील. पुढचा फोन आपल्याला आलाय, तो आपण घेऊयात. आपल्याला पुण्याहून फोन आलाय, मैत्रेयी जोशी यांचा फोन आहे. मैत्रेयी, प्रश्न विचारा. हाय, हाय. मी मैत्रेयी बोलतीये. मला कार्यक्रमाचे खूप फेवरेट सिरियल आहे आणि मी ओजी आणि युट्यूब वर रिपीट मोडवर बघत असते सारखं. ओके, माझा प्रश्न असा होता फक्त की तुम्ही कार्यक्रमाची अब्रप्टली बंद का केली? म्हणजे आम्हाला खूप आवडत होती, इतकी फेमस झाली होती आणि ती एकदम संपली. मैत्रेयी, कार्यदुरावा एकतर ॲब्रप्टली बंद झालेली मालिका नाही, त्या मालिकेचा शेवट आला होता म्हणून ती मालिका बंद झाली. आणि झी मराठी कोणतीही त्यांची मालिका मला नाही वाटत अशी ॲब्रप्टली बंद करत असतील. सो ते ठरलेलं असतं, त्याप्रमाणे त्या मालिकेचा शेवट होतो. तुम्हाला जसा आनंद येत होता तसाच आम्हालाही ती मालिका करताना आनंद येत होता. आणि कार्यदुरावाचा जर दुसरा भाग आला तर तुमच्या इतकाच आनंद आम्हालाही होणार आहे. नाही, आणि कुठलीही मालिका मला असं वाटतं की तेवढी झाली आणि संपली की लोकांना त्याची उत्सुकता राहते कायम आणि ती कायम स्मरणात राहते, त्यामुळे कुठेच ती अब्रप्टली बंद झाली असं मला नाही वाटत. हे लोकांचं प्रेम आहे जे त्यांना वाटतंय की मालिका लवकर बंद झाली आहे. सुयश, फॉर्च्युनेटली तुझ्या बाबतीत असं झालंय की तू ज्या ज्या मालिका किंवा जे जे प्रोजेक्ट्स केलेत त्यात तुला खूप दिग्गज लोकांबरोबर काम करता आलं. मग विनय आपटे असतील, अश्विनी एकबोटे किंवा अगदी कार्यदुरावत राजन भिसे असतील, अरुण नलावडे, तो अनुभव कसा होता? कारण प्रत्येकाकडनं काहीतरी एक वेगळा ॲस्पेक्ट शिकता आला. नक्कीच, मला सगळ्याच माझ्या प्रोजेक्ट्समध्ये खूप दिग्गज कलावंतांसोबत काम करायला मिळालं. आत्ताही रोहिणी ताई आहेत सखेऱ्यामध्ये, अजय पुरकर आहेत. सो अशी काही दिग्गज मंडळी जेव्हा आपल्यासोबत असतात तेव्हा एकतर एक जबाबदारी आपली कमी झालेली असते, कारण ही लोकं आपल्याकडे त्यांची मुलं असल्यासारखी लक्ष देतात, त्यामुळे एक कुटुंब ऑटोमॅटिक तयार होतं. आणि ह्या सगळ्यांसोबत काम करताना खरं तर खूप खूप काही शिकायला मिळतं. आणि हे मी नुसतंच म्हणायचं म्हणून म्हणत नाही, पण खरंच प्रत्येक प्रोजेक्टमध्ये इम्प्रूव्हमेंट होत जाते जेव्हा दिग्गज कलाकार सोबत असतात काम करायला तेव्हा. सो आय एम व्हेरी थँकफुल टू ईच अँड एव्हरी प्रोजेक्ट ऑफ माईन आणि सर्वच दिग्गज कलावंतांसोबत ज्यांच्यासोबत मी काम केलं. म्हणजे विनय काका असतील, शरद पोंक्षे असतील, अश्विनीताई असतील, रोहिणीताई आहेत आत्ता, सगळेच जण ज्यांच्या जवळ, राजन काका, अरुण काका, अरुण काका आणि राजन काका असताना तर आम्ही अगदी लहान मुलं होऊन त्यांच्यासोबत राहायचो, कारण ते खूप प्रेम करायचे, खूप खायला घालायचे. मानसीताई होत्या, प्राजक्ताताई होती. सो असं सगळेच जण खूप प्रेम करतात आणि त्यांच्याकडनं खूप शिकायला मिळतं, खूप शिकायला मिळतं. पुढचा फोन आलेला आहे तो आपण घेऊयात. पुण्याहून फोन आलाय सानिका पुंतांबेकर. सानिका, प्रश्न विचार तुझा. तुमचे काही स्पेशल फॅन मोमेंट सांगा ना.
हाय सानिका, मला सानिका पुणतांबेकर नावाची एक पुण्यातली मुलगी आहे, त्यांनी आमच्या यशवंतरावच्या प्रयोगानंतर एक पेंटिंग आणून दिलं होतं माझं, म्हणजे स्केच आणि ग्रॅफिटी करून दिलं होतं. सो माझ्यासाठी खूप स्पेशल फॅन मोमेंट होती ती सानिका. थँक्यू. माझ्यासाठी तीच होती, कारण तिने मला सुद्धा तशीच ग्रॅफिटी करून दिली होती आणि आय गेस ते मला सगळ्यात पहिलं माझं फॅनकडून आलेलं गिफ्ट होतं. त्यामुळे मला असं नेहमी वाटतं की हातानी जे काही म्हणजे स्वतःचे एफर्ट्स लावून करणं, स्वतःचा वेळ त्या गोष्टीसाठी देणं, ते खूप महत्त्वाचं वाटतं आणि ते तिने दिलं होतं त्यामुळे ते खूप आवडलं होतं. खूप स्पेशल असतं जेव्हा फॅन्स त्यांचं प्रेम व्यक्त करत असतात. सुरुची, तुझं बालपण कसं गेलं आणि ठरवलेलंच याच क्षेत्रात यायचं? तसं मी ठरवलं नव्हतं, पण क्रिएटिव्ह क्षेत्रातच असेन असं नक्की होतं, कारण माझा कल अभ्यासाकडे फार कमी होता आणि इतर सगळ्या एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये होता. मी डान्समध्ये होते, मी ह्याच्यात होते, म्हणजे स्कूलमध्ये असताना ड्रामाज आणि सगळ्याच गोष्टी होत्या. सो मला असं वाटतं की कॉलेज जे काही आपल्याला जनरल एक घडवत असतं, म्हणजे एकांकिका आणि या सगळ्या गोष्टी, त्याहीपेक्षा जास्त माझ्या शाळेने मला खूप घडवलं आहे असं मला वाटतं. शाळेने घडवलं असं ती म्हणते. तुझे पुण्यातल्या आठवणी कशा होत्या त्याबद्दल? मला नुकतंच माझ्या शाळेकडनं पुगवैद्य स्मृती पुरस्कार देण्यात आला, जो जनरली ते फक्त मी ह्या क्षेत्रात काम करतोय म्हणून देत नाही. ते तो पुरस्कार तुमच्या सोशल वर्कसाठी किंवा इन जनरल तुम्ही माणूस म्हणून कसे घडताय यासाठी तो दिला जातो. आणि माझी शाळा आपटे प्रशाला विद्या महामंडळ, आपटे फॅमिली अख्खी, अभय आपटे, अभिजित आपटे, दे ऑल बीन व्हेरी सपोर्टिव्ह ऑल थ्रू आउट माय करिअर. आणि मी काहीही केलं तरी ते असं उचलून धरतात आणि फार कौतुक करतात. सो मला माझी शाळा, माझं कॉलेज फर्ग्युसन, माझ्या ॲक्च्युली तीन शाळा होत्या पुण्यात, सो तिन्ही शाळांचं माझ्या शाळांमध्ये खूप माझ्या आयुष्यात खूप स्पेशल स्थान आहे. आपटे प्रशालाचं जास्त, मॉडर्न होती, शिशुविहार होती, ह्या सगळ्याच शाळा खूप स्पेशल आहेत. आणि इथले सगळे शिक्षक मला कधीच विसरू शकणार नाही याची खात्री मी तेव्हा घेतलेली आहे, कारण त्यांना भरपूर छळून, त्रास देऊन आणि शिवाय प्रेम करायला लावून हट्टानी आजही ते सगळे शिक्षक तितक्याच कौतुकाने आणि प्रेमाने बोलवतात आणि तितक्याच आवर्जून सगळ्या कार्यक्रमांना उपस्थित असतात किंवा बघतात कुठलेही प्रोजेक्ट्स. सो फार छान वाटतं. आणि मला वाटतं शिक्षक, शाळा, कॉलेजेस यांचं तुमच्या आयुष्यातलं स्थान कोणीच रिप्लेस करू शकत नाही, ते खूप मोठं असतं. आणि प्रेम तर सगळेजण खूप करतात, कारण सातत्याने आपण बघतोय फोन येत आहेत, पुढचा फोन आलाय, पनवेलहून फोन आलाय, ऐश्वर्या गायकवाड. ऐश्वर्या, तुमचा प्रश्न विचारा. हाय सिरंजा. हाय हाय ऐश्वर्या. हाय. तुमची पहिली मालिका दुर्वा, त्याच्यानंतर ओळख, तुमची ओळख आणि एकत्र मालिका कार्य दुरावा, त्याच्यानंतर एकत्र नाटक तुमचं स्ट्रॉबेरी, हे खरंच खूप एन्जॉय केलंय. आणि आता तुमचे आता सध्या ते चालू प्रोजेक्ट जे आहे सखारे किंवा स्ट्रॉबेरी, त्याच्यासाठी विश्व व्हेरी ऑल द बेस्ट. आणि मी सांगेल की स्ट्रॉबेरीचं जे तुमचं सॉन्ग आहे, स्ट्रॉबेरीचे टायटल, ते तुम्ही दोन लाईन गाव्यात, ते गायचंय. सुरुची फार उत्तम गाते, सुरुची गाणार आहे, सुयश गाईल गाणार आहे आणि मी फक्त त्याला चेअरअप करणार आहे. आम्हाला आमच्या सेट पास नाही सवय आहे, सुरुची आणि अर्चना निपाणकर या दोन सिंगर्स होत्या आमच्या मालिकेमध्ये आणि त्या दोघी उत्तम गायच्या. सो सुरुची हे सॉन्ग नक्कीच गाईल. इनफॅक्ट आमच्या नाटकामध्ये ह्या गाण्यावर सुरुची आणि निखिलचा डान्सही आहे, तू नाटक बघितलं असेल. सो मलाही सुरुचीकडनं गाणं ऐकायला नक्कीच आवडेल. सुयश गाणार आहे, चेअरअप करणार आहे. एक काम करूया, आपण पटकन एक छोटासा ब्रेक घेऊयात, तेवढ्यात आपण ठरवून घेऊयात आणि दोघांनाही मी एकत्र गायला लावणार आहे. आपण दोघांकडूनही स्ट्रॉबेरीतलं गाणं ऐकणार आहोत. तुम्ही कुठेही जाऊ नका, एक छोटासा ब्रेक घेतोय, ब्रेक नंतर पुन्हा भेटूया. ब्रेक नंतर तुमच्या सगळ्यांचं सेलिब्रिटी लाईव्ह मध्ये पुन्हा एकदा स्वागत. त्यांचं ठरत नव्हतं नेमकं गाणं कोण गाणार आहे म्हणून आपण छोटासा ब्रेक घेतलेला, पण आता ते दोघंही गायला तयार झालेत त्यांच्या तुमच्या फॅन्ससाठी मला वाटतं स्ट्रॉबेरीचं ते गाणं. साई पियुषची माफी मागून, दत्ता पाटीलची माफी मागून, रोहितची माफी मागून आम्ही गाणं गाणार आहोत. सर सर सरी चिंब कुज बुज भासे अंगणा, झर झर झरी थेंब टिप टिप छळतो का मना, उधाणल्या मनातल्या निथळल्या सावळ सरी, उधाण वारा प्रीत बावरा, पेरुनी ओठाशी लाजरी. स्ट्रॉ
स्ट्रॉबेरी तू गुलाबी गाली मला वाटतं आपली वेळ संपत आली म्हणून अजून अर्धा तास शो असता तर पुढचे फोन आले असते की तुम्ही आता गायक म्हणून कधी दोघं पुढे येणार. नाही नाही, मी अजिबातच गायक म्हणून पुढे येणार नाही, कारण गायकाचा खूप सराव आणि खूप कष्ट असतात आणि ते जे कोणी करतात त्यांच्याबद्दल मला खूप रिस्पेक्ट आहे. पण काय सांगा, आता नवीन प्रोजेक्टबद्दल आपण बोललो, 2016 मी वर्ष जसं सुरुवातीला म्हटलं तसं संपत आलं आहे, काउंटडाऊन आता सुरू झालं आहे, काय संकल्प आहे नवीन वर्षाचा? नवीन वर्षात माझा वाढदिवस अगदीच 10व्या दिवशी असतो. सो माझं हे नवीन प्रोजेक्ट अखेरे ते 9 तारखेला येत आहे, 10 तारखेला वाढदिवस. सो माझ्यासाठी बर्थडे गिफ्टच आहे कलर्स मराठीकडनं, आणि कलर्स मराठीकडून माझं रिटर्न गिफ्ट आहे सगळ्या प्रेक्षकांसाठी की सख्यारे नावाची मालिका. सख्यारेबद्दल मला थोडंसं बोलायला आवडेल, कारण चिन्मय मांडलेकर नी प्रोड्यूस केलेली असेल ही मालिका, त्याबरोबरच चिन्मय मांडलेकरनेच लिहिलेली असेल ही मालिका. आणि चिन्मय मांडलेकर जेव्हा एखादी मालिका लिहितो तेव्हा तो किती इंटरेस्टिंग लिहू शकतो हे आपण यापूर्वी बघितलेलं आहे. इनफॅक्ट चिन्मयदादाच्या नावामुळे किंवा चिन्मयदादावर असलेल्या विश्वास आणि प्रेमामुळेच मी ही मालिका करायला तयार झालो, कारण ह्यामध्ये छान कॅरेक्टर्स आहेत. समीर आहे, रणविजय आहे, अशी 2 कॅरेक्टर्स आहेत जी मी प्ले करतो आहे, आणि त्याला एक मिस्ट्री आहे. ती कॅरेक्टर्स अशी का आहेत, किंवा समीर आणि रणविजयमध्ये नक्की काय कॉमन आहे किंवा काय वेगळं आहे, अशा खूप मिस्ट्रीज आहेत. आणि त्या 2 कॅरेक्टर्सना घेऊन बाकीची सगळी कॅरेक्टर्स बांधली गेली आहेत. सो खूप सुंदर लिहिलेली मालिका आहे आणि ती करायला खूप मजा येते. म्हणजे रोज आम्ही असं एक्सायटेड असतो की उद्या काय शूट करायचं आहे, कारण खूप इंटरेस्टिंग स्क्रीनप्ले आहे, खूप इंटरेस्टिंग पद्धतीने कथानक पुढे जातं. त्यामुळे ह्या मालिकेला घेऊन 2017 मी स्वतः खूप एक्सायटेड आहे. सुरुची, 2017 सुरुची आमच्यासाठी काय स्पेशल घेऊन येणार आहे? जे काही असेल ते स्पेशल माझ्यासाठी सुद्धा असणार आहे, कारण मला असं वाटतं की कारे दुरावा झाल्यानंतर किंवा स्ट्रॉबेरी झाल्यानंतर लोकांच्या जनरलच एक अपेक्षा असतात की मी जसं आत्ता ते म्हणाले की सुयश आणि मी एकत्र यावं वगैरे, तर मला असं वाटतं की छान प्रोजेक्ट्स करून त्यांना एंटरटेन करत राहावं आणि त्यांनी एवढंच प्रेम करावं अशी इच्छा आहे. सो बघूया आता. अगदी. आणि सुरुची आणि सुयश एकत्र कधी, आता सगळ्यांनी तो प्रश्न विचारलाय, त्यामुळे आता मला वाटतं आता सुरुची एवढं बोलली तर सुरुचीनेच एखादं नवीन प्रोजेक्ट लिहावं आणि आम्हाला दोघांना त्याच्यात कास्ट करून ते प्रोजेक्ट पुढे आणावं. कारण जर हा मॅ ती म्हणते की जबाबदारी तिने घेतली आहे पुढच्या प्रोजेक्टची, तर तिने जबाबदारी मी घेण्यापेक्षा नक्कीच त्याच्याबरोबर पुढेही काम करायला आवडेलच. पण बघूया नवीन काय प्रोजेक्ट अजून येणार आहे. माझ्यासाठी सुद्धा मी म्हटलं ते सरप्राईजच असणार आहे. येस. हल्ली आपण बघतोय की खूप एक अट्रॅक्शन झालं आहे या फील्डबद्दल, मीडियाबद्दल असेल किंवा अभिनय क्षेत्राबद्दल असेल, तर वेळ कमी आहे क्विकली, पण काय सांगाल आज जी तरुण पिढी येऊ बघते? हल्ली नाही झालंय, हे खूप पूर्वीपासून आहे, कारण ही ग्लॅमर इंडस्ट्री आहे आणि या क्षेत्राबद्दल आकर्षण हे पूर्वीपासून आहे. सर्वच जनरेशन्सना ते होतं, तर या पुढच्या जनरेशनलाही असणार आहे. कारण आपण एखादा प्रोजेक्ट करत असताना, मालिका सिनेमा करत असताना आपण पडद्यावर दिसतो, छोट्या मोठ्या पडद्यावर, आणि आपल्या घरातल्यांसकट बाकी अख्खा महाराष्ट्र, अख्खा देश आपल्याला त्याचवेळी बघत असतो. हे आकर्षण कोणालाही असणं फार स्वाभाविक आहे, फक्त त्या आकर्षणापाई खूप वेडेपणा काही काही करताना दिसतात. म्हणजे वाटेल तसे स्वतःचेच व्हिडिओ शूट्स करून ते यूट्यूबवर टाकणं. आता सोशल मीडिया आणि इंटरनेट खूप स्वस्त आणि सोपं झालं आहे वापर, त्यामुळे खूप वेडेपणा घडताना दिसतो. तो करू नका, आपणच आपली कशाला एक काय लाज काढून घ्यायची किंवा हटाई करून घ्यायची असं मी म्हणेन. पण नक्कीच खूप मनापासून प्रयत्न जे करत असतील त्यांनी नक्कीच यावं, सगळ्यांचं स्वागत आहे आणि त्यांनी ते करावं. फक्त ते करत असताना आपण कुठेतरी वेड्या किंवा चुकीच्या वळणावर जात नाही होत ना, याचं भान ठेवा. वाटतं की मेहनत असते प्रत्येकच फील्डमध्ये, त्यामुळे ते फक्त अर्ध्या तासाची मालिका बघताना जनरल एक लोकांना अगदीच असं वाटू शकतं की टीव्हीवर येतात किंवा दिसतात किंवा जनरल पटकन फेम मिळते, पण तसं नसतं. त्याच्या मागे खूप एफर्ट्स असतात आणि एफर्ट्स घेण्याची तयारी अर्थात जर का असेल तर नक्कीच यश तर मिळेलच ना. वेळ कमी आहे, गप्पा मारायला खरं तर पुरत नाही आहे, पण कुठेतरी आज आपल्याला थांबावं लागणार आहे. पुन्हा एकदा जेव्हा
सुयश आदिती एकत्र येणार असतील. आदितीच येतोय तोंडात. परत एकदा आपण अशाच गप्पा मारायला भेटू. पण आज तुम्ही वेळात वेळ काढून महाराष्ट्र वन मध्ये आलात, इतकं गप्पा मारला, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच सानिका. थँक्यू महाराष्ट्र वन. थँक्यू. थँक्यू. आजच्या विशेष कार्यक्रमात आपण इथेच थांबणार आहोत. पाहत रहा महाराष्ट्र वन.